पुण्यामधनं एक महत्त्वाची अपडेट येते. पुण्यामधील वडगाव शेरीमध्ये मतदान केंद्रावरती नागरिकांचा खोळंबा झाला आहे. ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांचा खोळंबा झाल्याचं कळत आहे. अर्ध्या तासापासनं मतदार रांगेमध्येच उभे असल्याची माहिती समोर येते. तर पुण्यामधला हा प्रकार आहे. पुण्याच्या वडगावमध्ये घडलेला हा प्रकार आहे सगळा. पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये मतदान केंद्रावरती नागरिकांचा खोळंबा झालेला आहे. ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे हा सगळा खोळंबा झाल्याचं कळत आहे. वडगाव शेरीमध्ये मतदान केंद्रावरती हा प्रकार घडलेला आहे. अर्ध्या तासापासून नागरिक या ठिकाणी खोळंबलेत अशी माहिती समोर येते. Thank you.